नमस्कार, देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आपला सरकार सर्वांचं स्वागत. नुकताच 10वीचा निकाल लागलाय. खूप सारी एन्झायटी, खूप सारी चर्चा, एक उत्कंठा, काही ठिकाणी आनंद आणि काही ठिकाणी हिरमुसले पाहिजे. हा सगळा घेऊन ही मुलं 10वीच्या या टप्प्यावरनं पुढे आपल्या आयुष्याकडे जाणार आहे, ज्याला आपण करिअर म्हणतो, हे करिअरकडे पाहतात. मात्र नेमकं ही मुलं करिअर कशाला म्हणताय, या वाटेवरती कुठली कुठली दारं त्यांना उघडली जात आहे, कुठल्या दारातनं त्यांनी आपला प्रवास सुरू करायचा आहे, याबाबत सगळ्याच मुलांमध्ये स्पष्टता असते किंवा सगळ्याच पालकांमध्ये स्पष्टता असते असं नाही. काही मुलं जरूर असतात की जी स्वप्न बांधून चालतात, एखादं स्वप्न उराशी बाळगतात आणि त्याचा ध्यास घेऊन ते पुढे जातात. अशाही मुलांना आज आपण भेटणार आहोत. पण नेमकं करिअर म्हणजे काय आणि ते करण्यासाठी म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊयात आपण. आणि त्याच्यासाठी आज आपल्याकडे हे सगळं एक्सपर्ट पॅनल आलेलं आहे आणि आपण त्यांची ओळख करून घेऊयात. माझ्या बाजूला आहेत डॉक्टर कल्पना संकलेचा, व्यवसायाने गायनेकोलॉजिस्ट, आणि त्यांना बोलवलंय आज एक जागरूक पालक म्हणून. कल्पना यांचा मुलगा सलील संकलेचा नुकताच झालेल्या नीटच्या परीक्षेत ऑल इंडियाला 300+ काही रँक घेऊन पुढे आलेला आहे. आणि नाशिकमधनं जी 5 मुलं नीट क्वालिफाय झालेली आहे त्याच्यामध्ये सलील एक आहे. आणि खूप लहानपणापासून त्याला एक वेगळं अकॅडमिक आणि त्याचं एक वेगळं पर्सनॅलिटी ग्रूमिंग हे डॉक्टर सकलेच्या दोन्ही दाम्पत्यांनी केलेलं आहे. सो कल्पना, तुझे एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी म्हणून आम्ही बोलवलेलं आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. आपल्याकडे आहेत डॉक्टर सरिता पगारे. सरिता या सायकोलॉजिस्ट काउन्सिलर आहेत, एका शाळेत त्या ॲडमिनिस्ट्रेटर म्हणूनही काम करतात. मुलांशी सतत त्यांचा संपर्क येत असतो आणि ॲप्टिट्यूड टेस्टिंग, करिअर गायडन्स याचं देखील त्या काम करतात. सो सरिता, वेलकम टू दिस कट्टा. आपल्याबरोबर आहेत हर्षल आहेराव. हर्षल आहेराव हे सुदर्शन अकॅडमी ही संस्था चालवतात. या अकॅडमीमार्फत नाशिक आणि परिसरातील अनेक मुलांना त्यांनी डिफेन्स करिअर्सकडे वळवलेलं आहे. NDAच्या एंट्रन्स एक्झाम्स असो, CDS असो, यासारख्या ज्या अवघड समजल्या जातात त्या एक्झाम्स कशा क्रॅक करायच्या, त्याच्याकडे कसं बघायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा, या सगळ्याचं मार्गदर्शन सर करतात. आणि त्यांची अनेक मुलं आज आपल्या इंडियन मिलिटरी अकॅडमीला किंवा NDAला गेलेली आहेत. सर, तुमचंही स्वागत. एक यंगस्टर आहे आपल्याबरोबर प्रथम बाजळ. प्रथम पहिले तर तुझं अभिनंदन. अँड त्याचं अभिनंदन यासाठी कारण की प्रथम मी NDA क्रॅक केलेली आहे. 11वी 12वी झालेला हा मुलगा. खूप स्वप्न आपण बाळगतो की मला सैन्यात जायचं आहे, मला देशासाठी काम करायचं आहे, पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही. प्रथम मी ते कसं शक्य केलं आहे हे आपण त्याच्याशी बोलणार आहोत. माझ्या बरोबर आहेत देसले सर, वेलकम. सरांचे श्रीराम कोचिंग क्लासेस म्हणून इंजिनिअरिंगचे क्लासेस आहेत. जेवढी 12वीच्या लेवलला जी अनेक दारं उघडतात त्याच्यातलं एक महत्त्वाचं दार असतं ते म्हणजे इंजिनिअरिंगचं. आणि त्याच्यासाठी म्हणून बरीच तयारी, CET असो, JEE असो, अशा तयाऱ्या मुलांना करायला लागतात आणि त्याचं सगळ्याचं मार्गदर्शन सर करतात. या पलीकडे, अकॅडमिक्सच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण रिसर्चचा विचार करतो, जेव्हा आपण मुलांना काही बेसिक्स तयार व्हावे त्यांचे असा विचार करतो, तेव्हा नाशिकमध्ये प्रामुख्याने त्यांचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे भास भावे सर. आर्यभट्ट अकॅडमी, आता रामानुजन अकॅडमी म्हणून ते चालवतात. आणि सरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते निसर्गापासून मॅथमॅटिक्स ते फिजिक्स केमिस्ट्रीपर्यंत अशा सगळ्या विषयांची ओळख आणि त्याच्यातला एक अभ्यासू दृष्टिकोन हा मुलांमध्ये ते रुजवतात. त्यांची मुलं ही परदेशात रिसर्चमध्ये अनेक मुलं काम करतायत, ज्या ऑलिम्पियाड्सच्या परीक्षा असतात, ज्या अकॅडमिक्सच्या पलीकडच्या परीक्षा असतात, त्याचं मार्गदर्शन सर हे मुलांना करत असतात. मी असं म्हणेन की लहानपणापासून एखाद्या विषयामध्ये रुची निर्माण करण्याचं काम सर करतायत. तर तुमच्या सगळ्यांचं या कट्ट्यामध्ये स्वागत. जसं मी म्हटलं, विषय खूप महत्त्वाचा आहे, अगदी प्रत्येक मुलाच्या आणि पालकाच्या जिव्हाळ्याचा आहे. आज 10वीचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे, 12वीचा काही दिवसांपूर्वी लागला, आणि टप्प्याटप्प्याने CET असो, नीट असो, JEE असो, हे रिझल्ट्स लागत आहेत. तर एक करिअर ही संकल्पना काय आहे, करिअर म्हणजे नेमकं काय, कल्पना तू मुलाला डोळ्यासमोर ठेवताना करिअर म्हणून काय बघितलंस? करिअर करायचं म्हणजे नेमकं काय,
म्हणजे मुलांना जे आवडतं ते करू द्यावं की ज्याच्यातनं आपल्याला लाईव्हहूड मिळेल, म्हणजे पैसे पण मिळतील आणि आवड पण, अशा दोन्ही गोष्टी आपण हे करू शकतो असं म्हणजे करिअर असं मला वाटतं. तर म्हणजे मुलाला खूप आवडतं ही गोष्ट, ही करू द्यावी, पण आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे मुलांनाच सगळं कळतं असं नाही, असं माझं मत आहे की मुलांनाच आता मला वाटतं ड्रॉइंगच करायचं आहे आणि त्याच्यातच करिअर करायचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींना आपण महत्त्व देतोय, पण पूर्वी आपल्या काळी असं होतं की डॉक्टर आणि इंजिनियर हे दोनच करिअर होते, पण आता अनेक दारं ओपन झालेली आहेत आणि आपण त्याच्यात पण करिअर करू शकतो. माझ्या मते त्याच्यातनं आपल्याला लाईव्हहूड मिळणं, म्हणजे पैसे पण कमवता आला पाहिजे आणि त्यांना आनंद पण मिळाला पाहिजे, हे म्हणजे करिअर. सरिता काय सांगशील, करिअर काय म्हणावं? मला असं वाटतं की हल्ली करिअर म्हणजे अर्निंग लिव्हिंग इज बिकमिंग करिअर. दॅट इज आय रिअली इज व्हेरी डिसअपॉइंटेड की लोकांना असं वाटतं की माझं लिव्हिंग अर्न करणं हे माझं करिअर आहे. पण करिअर हे त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की तुमच्यातल्या असलेल्या क्षमतांना तुम्ही उत्तमात उत्तम त्यातून काय करू शकतात आणि ते कसं तुम्ही आयुष्यभर, कारण करिअरचा स्पॅन इज द व्हेरी बिग स्पॅन ऑफ द लाईफ. कारण करिअर हे तुम्ही 25व्या वर्षी सुरू केलं तर किमान तुम्ही 60व्या वर्षीपर्यंत करत असतात, तर ह्या 35 वर्षाच्या काळात ला जो भाग आहे तो तुम्ही खूप डोळसपणे त्याला निवडायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप तयारी करायला हवी. 12वीचा रिझल्ट लागला की आता काय करिअर करायचं, ही जी हल्लीची आईवडिलांची पण आणि मुलांची पण जी वृत्ती झालेली आहे तिथे कुठेतरी आधीपासून ते रुजलं गेलं पाहिजे, तरच ते करिअर आयुष्यात आनंद देऊ शकतं, जसं मॅडमने सांगितलं लाईव्हलीहूड देऊ शकतं आणि एक समाधान कंटेंटमेंट देऊ शकतं. सर काय म्हणाला, अनेक मुलांना बघतायत की काहीतरी स्वप्न घेऊन येतात, आर्मीमध्ये जायचं आहे, एअरफोर्समध्ये जायचं आहे, आणि तेवढं पॅशन आहे का त्यांच्याकडे किंवा या करिअर करायला काय लागतंय? एक्झॅक्टली आय 100% ॲग्री तुम्ही जे म्हणता आणि मॅम जे म्हणता. आता मला वाटतं करिअर म्हणजे पॅशन जे असतं मुलांचं ते बऱ्याच वेळा मुलं व्यक्त करतात शाळेत असताना किंवा इनडायरेक्टली कुठून तरी दिसत असतं. कोणाला मॅथ्समध्ये स्कोर कमी असतो पण सोशल सायन्समध्ये स्कोर चांगला असतो शाळेमध्ये, किंवा कोणी स्पोर्ट्समध्ये जास्त ॲक्टिव्ह असतं. तर हे जे काही पॅशन आहे ना, मला तरी असं वाटतं की ते पॅशन जर मुलांनी प्रोफेशन बनवलं तर मी त्यालाच करिअर, त्याच्यात सॅटिस्फॅक्शन जास्त असणार आहे. नाही जरी ते मिळालं, त्या लेवलला जरी नाही मुलं पोहोचू शकले, त्यांच्याशी रिलेटेड खूप काही असतं, ते मुलं एन्जॉय करतात, त्यांना त्या कामाचा कंटाळा देत. माझ्यासाठी मी तेच करिअर म्हणेल. तुझ्याकडे मी येते नंतर. सर कसं डिस्क्राईब करायचं करिअर हा जो आहे ना, प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड करतो, ब्रेनवर डिपेंड करतो, आणि तो पर्सन आनंद ज्याच्यात घेऊ शकतो ते खरं त्याचं करिअर. म्हणजे अनडेव्हलप ब्रेन हा डेव्हलप करू आणि त्याच्यामधून तो आनंद गेन करेल हा करिअर, मग तो शेतकरी असो नाही तर इंजिनियर असो, एव्हरीबडी याला कॉमन डेफिनेशन येऊ माझ्यानुसार वाटतं. सर आता एवढं सगळ्यांनी सांगितलं आहे करिअर म्हटल्यानंतर मला असं वाटतं जर लहान वयोगट बघितला आपण मुलांचा, तर बऱ्याच वेळेला असं होतं की काही पालक म्हणतात माझ्या मुलाला हा विषय आवडत नाही, तो विषय आवडत नाही, का तर त्याला इंजिनिअरिंग करायचं आहे म्हणून त्याला बायोलॉजी नाही घ्यायचं, किंवा त्याला मेडिकलला जायचं आहे म्हणून तो मॅथ्स करणार नाही. सर असं करायला लागले तर त्यांच्याकडे ऑप्शन्स किती असतील मुलांकडे? म्हणून मला असं वाटतं की लहान वयोगटाला म्हणजे साधारणपणे प्रायमरी ते 12वीपर्यंत मुलांचं व्यासंग वाढवायचं काम जर केलं तर त्यांना करिअरच्या अनेक वाटा दिसू शकतील. म्हणजे त्यांना जर माहितीच नाही आहे हे काय आहे तर ती आवड होऊ शकेल की नाही हे म्हणजे आपण सांगू नाही शकत. त्याच्यामुळे त्यांना जोपर्यंत त्या फील्डचं नॉलेज येत नाही, एखादा ज्या वेळेला मला म्हणतो मला बायोलॉजी आवडत नाही, तेव्हा त्याला आमचा प्रश्न असतो की तू किती पुस्तकं वाचले बायोलॉजीचं. जर तू 4 पुस्तकं वाचल्यानंतर म्हणाला की नाही आता मला आवडत नाही आहे, तर मग ठीक आहे, काही त्या विषयाला टचच केला नाही आणि म्हणायचं मला हे आवडत नाही. तर याच्यामागे थोडं मला असं वाटतं की थोडं दुर्दैवानी म्हणावं लागतं की थोडा पालकांचा पण ॲटिट्यूड असतो. जसं मॅडमने सांगितलं की अर्निंग सोर्स हा पटकन कसा होईल म्हणजे तो करिअर ऑप्शन, पण त्याच्यासोबत अर्निंग सोर्स तर पाहिजेच पाहिजे, पण इतरही बरेचसे करिअर ऑप्शन्स आहेत. म्हणजे भरपूर नुसतं आपण जर बघितलं भारतामध्ये सरकार पुरस्कृत किंवा गव्हर्नमेंट एडेड मला वाटतं 160 आसपास रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर पण आहे, फार्मसी पण आहे, किंवा हिस्ट्री पण आहे, ह्युमॅनिटी वगैरे सगळं, टीस वगैरे सगळंच येतं त्याच्यात.
जवळजवळ 160 अशा संस्था आहेत की ज्याच्या त्या गव्हर्नमेंट एरेड आहेत आणि त्याच्यामध्ये मुलं वेगवेगळ्या, नुसतं असं नाही की रिसर्च म्हटलं की फक्त सायन्सलाच जाऊ शकतं, इतरही अनेक वाटा असतात आणि रिसर्च म्हटलं की रिसर्च करिअर होऊ शकेल हे सांगणं म्हणजे मला वाटतं की तो मुद्दा वेगळा आहे, पण तो ॲटिट्यूड ठेवला की मुलं काहीही करू शकतात. म्हणजे लहान वयोगटामध्ये थोडक्यात जर आपण मुलांचा व्यासंग वाढवला तर त्याला करिअरच्या अनेक वाटापासून त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांची आवड ही रुजवली गेली पाहिजे, तर मला वाटतं ते वेगवेगळ्या विषयांकडे बघू शकतील, एक त्यांची दृष्टिकोन तयार होऊ शकेल. आपण जेव्हा असं म्हणतोय की हे करिअरच्या डेफिनेशन आपण केल्या आणि मुलांनी 10वीपर्यंतचा त्यांचा एक प्रवास असतो आणि 10वीनंतरचा सडनली हा एक बदललेला प्रवास असतो की 10वीमध्ये एक अकॅडमिक्स आहे, शाळेची पद्धती आहे, परीक्षांची पद्धती आहे आणि आपण पटकन एक दार उघडतो आणि त्यांना म्हणतो की आता 10वा. तर या पॅटर्नमध्ये आपण ही 10वीची एक पायरी किंवा 12वीची पायरी यामध्ये काही बदल होणं आपल्याला अपेक्षित आहे का? मला वाटतं यू हॅव गॉन थ्रू दिस विथ युअर चाइल्ड की 10वीपर्यंत सलीलचा एक प्रकारचा अभ्यास आणि सडनली मग कुठल्या पद्धतीने त्यांनी मेडिकलची तयारी केली तो अभ्यास. ॲक्च्युली 10वीपर्यंत कसं असतं, मुलं शाळेतच 7 तास असतात आणि त्याच्यानंतर घरी असतात आणि शाळेत बऱ्याच गोष्टी होत असतात, म्हणजे अभ्यास किंवा खेळणं हे त्या सगळ्या गोष्टी तिथे होत असतात, त्यामुळे 10वीपर्यंत फार काही करायला लागत नाही पेरेंट्सना. पण 10वीनंतर आता त्यांनी ठरवलं की आपल्याला बायोलॉजीमध्ये हे करायचं आहे, तर बेसिकली तोपर्यंत तो अजिबात हार्डवर्किंग नव्हता, हुशार होता हे मला कळत होतं पण हार्डवर्किंग अजिबात नव्हता आणि त्यानंतर त्याला म्हणजे आता याच्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही हे सगळ्यात पहिलं त्याच्या मनात रुजवलं की अभ्यासाला ऑप्शन नाही, कोणत्याही असं जादूची काडी नाही की पटकन तू हे जोशील, त्यामुळे हार्डवर्क हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी बसायची तयारी पाहिजे आणि मनापासून अभ्यास केला तरच होऊ शकतो. तुम्ही कितीही त्याला थोपवलं, आई वडिलांनी सांगितलं की हे कर म्हणजे करेल असं नाही, त्याला स्वतःला वाटलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुला काय वाटतं मुलांच्या या ॲटिट्यूडमध्ये किंवा पालकांच्या या ॲटिट्यूडमध्ये, यू कीप ऑन काउन्सिलिंग सो मेनी पॅरेंट्स, मला असं वाटतं की मुळात तर मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होण्यासाठी जे आहे ना ते लहानपणापासूनच काम करावं लागतं, म्हणजे सिन्स त्यांचं टॉडलर वयापासूनच काम करावं लागतं. कारण बऱ्याचदा आम्ही असं बघतो की मुलगा 10वीपर्यंत येतो, मुलाला 10वीमध्ये जसं मगाशी आमचं डिस्कशन झालं की 10वीचे मार्क म्हणजे काय, तर 10वीचे मार्क म्हणजे खरोखर ते बाकीचे सगळे शाळेकडचे मार्क काबूनचे जे पर्सेंट असतात ते 10वीचे मार्क्स. तर हे सगळं मूल करत असतं, मग ते 10वीत चांगले मार्क तसेच मिळतात आणि मग तो ठरवतो की मार्कांवरून हे करिअर करायचं, पण मग त्याच्यानंतर त्या मार्कांच्या अनुषंगाने त्याला ॲडमिशनसुद्धा मिळते बऱ्याचदा आणि मग आमच्याकडे अशा केसेस येतात की लर्निंग डिफिकल्टी आहे त्या मुलाला, तो काय लिहितो हे त्यालाही वाचता येत नाही आहे बऱ्याचदा. म्हणजे माझ्याकडे इंजिनिअरिंगचा मुलगा आला, डिप्लोमाला घातलेलं होतं, त्याला डिप्लोमाचा मुलगा आला, 4 वर्ष झाले डिप्लोमा करू शकला नाही, तो पेपरमध्ये काय लिहितो हेच कळत नाही आणि आई ट्युशन जेव्हा घेत असते तेव्हा तरी आपल्याला कळायला हवं की आपल्या मुलाला लर्निंग डिफिकल्टी आहे. म्हणजे आपल्या मुलाला जर आपण करिअर जे म्हणतो आहोत तर आपल्या मुलाचे जे टॅलेंट्स आहेत किंवा आपल्या मुलाचे लर्निंग स्किल्स आहेत आणि त्याला म्हणजे अभ्यासाची गोडी जी आहे ती डेव्हलप करायचं काम खरोखर टॉडलर फूडपासूनच चालू करायला पाहिजे, जे आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे एकदम 9वीत आला की सगळे क्लासेस बंद, स्पोर्ट्स बंद, म्युझिक बंद, का तर आता बोर्डाची परीक्षा आहे. पण मुलं आहेत की सगळं करून वेकेशनला जाऊन येऊन दुसऱ्या दिवशी आय आय टीचा रिझल्ट लागतो आणि तो 5000 आत येतो, तो कसा आला? त्याला लहानपणापासून अभ्यास याचा भाऊ केलेला नाही आहे. अभ्यास ही एक अंगाला लागलेली सवय आणि ती एन्जॉय करायची जी सवय मुलाला लागते किंवा इंटरेस्ट त्याच्यामध्ये जो मूल घ्यायला लागतो, ज्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट येतो मला नाही वाटत त्या गोष्टीचा आपल्याला कंटाळा आहे. सर तुमच्याकडे असे अनुभव बरेच असतील, आपण इंजिनिअरिंगमध्ये पर्टिक्युलरली हे खूप बघतो की जसे 10वीला खूप मार्क आहेत, 12वीला खूप मार्क आहेत आणि आता आपल्याकडे सुदैवानी म्हणा किंवा दुर्दैवानी म्हणा सीट्स पण खूप अवेलेबल आहेत, खूप साऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचं पेम आहे, तुम्हाला ॲडमिशन नाही मेरिटमधनं मिळाली तर अदरवाईज पण मिळतीय, पण याच्यामध्ये नेमकं नुकसान कोणाचं होतं आहे आणि फायदा कोणाचं होतो आहे? कारण की मला फुगवता दिसतो आहे मार्कांचा, 70% मला 12वीला मार्क पडले किंवा 10वीला पडले आणि मग इंजिनिअरिंगला मी जातो आणि मला कोपअप होत आहे का नाही, तर काय परिस्थिती आहे? कारण काय, पहिली गोष्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती, याने एवढे पॅकेज कमवलं म्हणून जातो, याने हे केलं, इंजिनिअरिंग इज नथिंग बट रेफरन्स. मग इंजिनिअरिंगसाठी जर रेफरन्स नॉलेज लागणार आहे
तर अप टू 12 प्रत्येक माणसाचं म्हणा म्हणजे जे एज आहे 18 वयापर्यंत प्रत्येक माणसाचं थिंकिंग पॉवर वाढवण्याचं एज असतं. आणि बॅडलक असं झालं, आता चेंज केले गव्हर्नमेंटने बऱ्याचशी आता लास्ट 2 इयर्सपासून, पण त्याच्या आधी थिंकिंग पॉवर 0 होती, फक्त एक्झाम ओरिएंटेड होती. मग बॅडलक काय व्हायचं, जेव्हा आमचे मुलं आमच्याकडे इंजिनिअरिंगला यायचे त्यांच्याकडे बुकिश नॉलेज भरपूर राहायचं, परंतु इंजिनिअरिंग हे रेफरन्स नॉलेज असेल, बियॉन्ड थिंक करा तुम्ही, प्रत्येक सेमिस्टरला प्रोजेक्ट हे ते, मग त्यावेळेला ते फेल व्हायला लागलं. मग त्यांना काही लोकांना इंटरेस्ट कमी होतो, म्हणजे नॅचरली अभ्यास करावा असं वाटत नाही. काही लोकांना असं वाटायचं अरे ब्रँच एकदम बकवास आहे, आपल्या बाजूने नाहीच आहे ती, त्याला जायचं होतं मेकॅनिकल वगैरे, तो भरतो इलेक्ट्रॉनिक्सला. म्हणजे असे वेगवेगळे रिझनमुळे ते मुलं फेल व्हायला लागले, फेल्युअर व्हायला लागले. आणि मग बाहेर असं वाटायला लागलं की नाही इंजिनिअरिंगच खराब आहे, बेसिकली कोणतीही ब्रँच खराब नसते, पण इनपुट खराब यायला लागलं म्हणून ती गडबड झाली. म्हणजे ड्रॉबॅक असा झाला की प्रिव्हियस जे क्रिटिकल थिंकिंग वाढवायला होती ती न वाढल्यामुळे इंजिनिअरिंग त्यांना कोप अप करता आलं नाही आणि म्हणून ह्या गोष्टी घडत. पण आपल्याकडे सर साधारणपणे आपण असं बघतो की मग सायन्सला गेलो तर दोनच फील्ड आहेत अजूनही, म्हणजे आपण इतकं कितीही प्रयत्न केला लोकांना सांगायचा की मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या पलीकडे पण आहे, फार फार तर गेलो आपण तर मग फार्मसीपर्यंत जातो आणि मग तिथे अटकतो आणि आर्किटेक्चर याच्या पलीकडे पण मग आपण अटकतो. तर नेमकं काय आहे की आपण कसं आपला ब्रॉड स्पेक्ट्रम वाढवावा किंवा आपला वाईड ओपन आय कसा वाढवावा या सगळ्या गोष्टीकडे? मला असं वाटतं की आता आपण 2019 मध्यावर आहोत आणि आतापर्यंत सायन्स मॅथ्स किंवा प्रत्येक विषयामध्ये खूप एक्सप्लोरेशन झालेले आहेत, रिसर्चेस झालेले आहेत, इन्व्हेन्शन झाले, डिस्कवरी झालेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आता अशी एक स्पेशल ब्रांच म्हणजे मी या विषयामध्ये स्पेशल करेन असं फारच अवघड गोष्ट आहे. आता इंटरडिसिप्लिनरी वर्क चालू आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की थोडंसं ग्रासरूटपासून तशी सुरुवात करायला हवी. एक छोटंसं उदाहरण देऊ शकतो मी याच्यावर, म्हणजे ते इथे लागू पडेल की नाही माहीत नाही. आपल्याकडे असं झालेलं आहे की गाडी चालवता आली म्हणजे लायसन्स मिळतं, ट्रॅफिकचे नियम माहिती की नाही हे माहिती नाही, त्याच्यामुळे किती मेस होतोय आपण बघतोय. आणि तेच ॲनॉलॉजिकली आपण शिक्षणाकडे जर बघितलं तर मुलगा पास होतो पण त्याला त्या विषयाचं तेवढं आकलन झालं की नाही माहीत नाही. म्हणजे 96% 10वीला मिळतात आणि 12वीला 58% मिळतात. वाटलंच तर स्टॅटिस्टिकली अभ्यास करावा. म्हणजे मी काही असं काही सांगत नाही, आमच्या शेजारचंच उदाहरण आहे की 10वीला 96% मिळाले, आता 58% फर्स्ट क्लास पण आला आणि आता काय करू का? तर 96% मिळाले म्हणून सायन्स करायचं म्हणजे का? आणि मला असं वाटतं की सायन्स, आर्ट्स, कॉमर्स हे 3 स्ट्रीम आपण अजूनही धरून आहोत, हे सगळे बदलायला हवे. आणि अजून एक मला असं वाटतं की आपल्याकडे प्रायमरी एज्युकेशनवर खूप डीपली थॉट झालेला आहे लहान मुलांच्या, म्हणजे अगदी KG-12 म्हणजे आपण त्याला K-12 म्हणू शकतो, तर त्याच्यावर खरा नीट विचार व्हायला हवा की आपण शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल केले की मुलं घडतील. आणि त्याच्यासाठी पालकांचं पण काउन्सिलिंग व्हायला हवं आहे कारण ते त्या सगळ्या बदलांना ऍक्सेप्ट करायला हवं. मग हे आपल्याला चांगले बदल दिसायला थोडा वेळ लागेल, नाहीतर हा फुगवटा अजून वाढत जाईल. सर, डिफेन्स सर्व्हिसेस हे खूप एक प्रेस्टिजियस करिअर आपण मानतो आणि आपल्याला हे माहिती आहे की त्याच्या लेवल सुद्धा खूप डिफिकल्टीने आपण पार करतो. कुठल्या टाईपची मुलं असतात की जे हे करिअर्स निवडू शकतात आणि त्या ते करण्यासाठी म्हणून काय मेंटल अप्रोच किंवा कशा पद्धतीचा अभ्यास लागतो? ओके, जनरली असं आपण ऐकून असतो की ऑफर्स रोडने फार अवघड आहे. फॅक्ट तशी नाही आहे, अवघड नाही आहे. त्यांची बेसिक रिक्वायरमेंट जे आहे ना, त्यांना ऑलराऊंडर लागतात. अभ्यास ठीकठाक पाहिजे, थोडं स्पोर्ट्समध्ये पाहिजे, थोडीशी मस्ती पाहिजे, इंग्लिश कम्युनिकेशन त्यांना चांगलं पाहिजे. एवढ्या गोष्टी जर असतील मुलांच्या 11-12 पर्यंत तर NDA सारख्या ठिकाणी सिलेक्ट होणं अवघड नाही आहे. होतं काय, 10वीपर्यंतचे मार्क जे मिळतात 11th एकदम रिलॅक्स असतं. प्रॅक्टिकली जे होतं आहे ना, ते 2 वर्षाचं जे आपण म्हणतो की 10वीला 96 12वीला 58 11th एकदम लाईटली घेतलं की बेस नसतो, तो बेस नसेल तर 12th होत नाही. बाकी JEE CET नीट ज्या काय तिथे मुलांचा स्कोर होत नाही, म्हणजे ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर बॅलन्स केलं मुलांनी, 11th 12th चांगलं केलं शक्य आहे. हे झालं NDA साठी. सध्या ग्रॅज्युएशन त्याच्यानं ऑफिसर व्हायचं आहे. मी मुलांना सांगतो की 4 पॉईंट त्यांना सांगतो ऑफिसर व्हायचं, तर हे रामबाण उपाय किंवा त्याला एवढं फॉलो करा. पहिलं आहे त्यांचं अकॅडमिक्स, दुसरा भाग आहे इंग्लिश कम्युनिकेशन,
तिसरं आहे रिडिंग, रिडिंग वाढवा, न्यूजपेपर आणि बुक्स अवंतर वाचन, आणि चौथं आहे त्याच्यामध्ये टीम गेम किंवा ग्रुप ॲक्टिव्हिटी. फोर्सेसमध्ये ऑफिसर व्हायचं म्हटलं तर त्यांचं तिकडचं लाईफस्टाईल, त्यांना काय ग्रुपमध्ये राहावं लागतं ना, सोशल खूप पाहिजे मुलं. आणि आपल्याकडे काय हा क्लास तो क्लास, कॉलेज प्रॅक्टिकल, मित्रांकडे जायचं ठिकाणी सगळं पॅक, सोशल लाईफ असं नाही. पण ज्यांची सोशल लाईफ नाही, भले त्या अभ्यासात सो कॉल्ड याच्यात स्कोरर असतील, मार्क्स खूप मिळत असेल, पण त्यांचं एक्झाम पास होतात पण इंटरव्ह्यू त्यांचा क्लिअर नाही होत, कारण तिथे त्या क्वालिटीज नसतात मुलांमध्ये. म्हणून हे जे ऑलराऊंडर थोडंफार खेळायला जायला पाहिजे मुलांनी, नॉट नेसेसरी की कुठल्या स्टेट लेवलला खेळा, नॅशनलला खेळा, गल्लीत का वेळ खेळले पाहिजे मुलं, आउटडोर एक्स्ट्रोवर्ट पाहिजे मुलं. आणि शक्य सर, शक्य आहे, अब्सोल्युटली शक्य. आपल्याकडे त्याचं उदाहरण आहे प्रथम. म्हणून प्रथम तू कधी ठरवलं होतंस की तुला डिफेन्समध्ये जायचं आणि तू काय काय करत गेलास, तुझी जर्नी कशी झाली? मी जवळपास सेवन्थ स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा मी डिसाईड केलं होतं की डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायचं, एअरफोर्समध्ये जायचं. आणि त्याच्यानंतर मग मी आईवडिलांना सांगितलं की असं असं करायचं. एक वर्ष त्यांनी मला हे करण्यात घ्यायचं, तू हुशार आहे, तू इंजिनिअरिंगकडे जा. म्हटलं नाही, इंजिनिअरिंग मी नाही करणार, सॉरी सर, इंजिनिअरिंगला मी जाणार नाही. म्हणजे मग ते कारण की मी गेलो तरी चांगले इंजिनियर बनणार नाही, कारण की मला ते आवडत नाही, बिनकामाचे पैसे जातील. मग ठीक आहे, मग नाईन्थ स्टँडर्डमध्ये आलो, वडील वडील म्हणले ठीक आहे तू सिरियस आहे तर मग आपण हे करू. मग सरांची आणि माझी भेट वडिलांनी घालून दिली. मग मी टेन्थ स्टँडर्डमध्ये दहावीचा अभ्यास करायचो आणि औरंगाबादमध्ये एक सर्व्हिसेस प्रिपेअर इन्स्टिट्यूट म्हणेन, तिथं तयारी करून घेतात इलेवन ट्वेल्थ ॲज वेल ॲज एनडीए. तर त्याची तयारी मी करायला लागलो. दर सॅटर्डे आणि संडे सरांचा क्लास असायचा, तर मग त्याची तयारी केली. तिथे सिलेक्शन झालं, त्याचं रिटर्न एक्झाम असते, नंतर इंटरव्ह्यू असतो. तसं सिलेक्शन झालं, मग तिकडे गेलो. मग तिकडे इलेवन स्टँडर्डपासून मी एनडीएची जी रिटर्न एक्झाम असते त्याची त्याचं प्रिपरेशन स्टार्ट केलं. आणि इलेवन्थमध्ये मग तो सगळं रिटर्नमध्येच प्रिपरेशन केलं. ट्वेल्थमध्ये रिटर्न एक्झाम दिली, ती मी क्लिअर केली. आणि पण अनफॉर्च्युनेटली जो इंटरव्ह्यू असतो तो मला क्लिअर करता आला नाही तेव्हा. तर मग ट्वेल्थनंतर मी आरवायकेला इथं बीएससीमध्ये ॲडमिशन घेतली. आणि त्यावर्षी पण म्हणजे लास्ट इयरपासून जूनमध्ये आमचा रिझल्ट लागला सेकंड अटेम्प्टचा, एप्रिलचा, तो पण मी क्लिअर नव्हतो करू शकलो. खूप वाईट वाटलं तेव्हा, पण नंतर तयारी वगैरे केली. आईवडिलांनी खूप सपोर्ट दिला, सरांचा सपोर्ट होता, मित्रांचा सपोर्ट होता. तर मग परत तयारीला लागलो. शेवटचा अटेम्प्ट होता माझा, त्याच्यानंतर एनडीए वॉज नॉट फॉर मी. सो परत झिरोपासून मला स्टार्ट करावं लागलं. रिटर्न एक्झाम क्लिअर केली, सरांकडे क्लासेसला गेलो, इंटरव्ह्यूसाठी पण सरांकडे गेलो, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन वगैरे केली, क्लिअर झालो. आणि मेडिकल नंतर मेडिकल वगैरे झालं आणि मग मेरिटमध्ये आलो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आणि ऑल इंडिया रँक 163 आला. ओ ग्रेट, क्या बात आहे. एक मला तुझ्या प्रवासात असं झालं जाणवतंय की ते म्हणजे तू तुझी जिद्द सोडली नाही किंवा तू तुझा गोल बदलला नाहीस. इतक्या अडचणी आल्या की मे बी तू पहिला अटेम्प्ट दिला, दुसरा अटेम्प्ट दिला, असं कधी वाटलं नाही की आता हे आपल्यासाठी नाहीये? जेव्हा मी फर्स्ट इंटरव्ह्यू म्हणजे जेव्हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता तेव्हा मी स्क्रीन आउट झालो, तर बाहेर अशी एक जागा असते, आम्ही बसवतात आम्हाला. तेव्हा मला एक असं एक सेकंदासाठी विचार आला होता की आपल्यासाठी नाही आहे, डिफेन्स नाही आपल्यासाठी. पण नंतर दुसरा पण असा विचार आला की आमचे जे एस पी आय माझे सिनियर्स वगैरे असतात, ते काही फोर्थ अटेम्प्टमध्ये सिलेक्ट होतात, काही फिफ्थ अटेम्प्टमध्ये सिलेक्ट होतात. मग मी त्या सिनियर्सला आपल्या डोळ्यासमोर ठेवून ठेवलं की नाही, ते जर होऊ शकतात आपण का नाही होऊ शकत, ते पण इथूनच गेले, आपण पण इथून जाऊ शकतो. मला वाटतं कुठल्याही करिअरचा बेस आहे तो एक पॉझिटिव्ह अप्रोच आणि एक पॉझिटिव्ह विचार, की ते एन्व्हायरमेंट आपण किती पॉझिटिव्हली त्या मुलांच्या अवतीभोवती तयार करतोय आणि मग त्यांना ती दिशा कशी देतोय आणि त्यांना एक सपोर्ट सिस्टीम कशी तयार करतोय. आणि मला वाटतं तू आधी जे बोलला ना की मी एक चांगला इंजिनियर होऊ शकणार नाही, हे त्याला जे आधी माहिती होतं की मी मला काय नाही करायचं हे जर माहिती असेल ना, तर मला वाटतं करायचं काय ते लवकर सापडतं बऱ्याचदा. एक या सगळ्यामध्ये की जसं प्रथमही म्हणतोय एक सपोर्ट सिस्टीम गरजेची आहे. आपल्याला यांच्या सगळ्यांसारखे एक प्रिपरेटरी क्लासेस असतात किंवा कॉलेजची सिस्टीम असते, हे अकॅडमिकली सपोर्ट करते. पण या वयातली मुलं साधारण 11वी 12वीची ही त्यांच्या ॲडॉलसन्समध्ये आलेली, काही मुलं एक्स्ट्रोवर्ट होतात, काही इंट्रोवर्ट होतात, त्यांचे इश्यूज वेगवेगळे होतात, त्यांचं ग्रोईंग आहे, त्यांचे हार्मोन्स आहेत, या सगळ्यामधनं जाताना या अकॅडमिक्सचं प्रेशर डील करताना, कारण की मार्कांचं एक प्रेशर आहे, अपेक्षांचं ओझंही मुलं घेऊन वावरत आहेत, हे सगळं करताना ही सपोर्ट सिस्टीम कशी काम करावी,
म्हणजे तुझा काय अनुभव आहे की या दोन वर्षात काय काय सांभाळायला लागतंय मुलांमध्ये? असतात मुलांमध्ये खूप चेंजेस व्हायला लागतात, मुलांची चिडचिड वाढते, मुलींमध्ये पण बरेच प्रॉब्लेम होत असतात यावेळेस. मी गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे मला ते पण माहिती आहे. पण बेसिकली सपोर्ट सिस्टीम म्हणजे त्यांचं खाणं पिणं हे नसून त्यांचं क्वालिटी टाईम, त्यांना आपण क्वालिटी टाईम दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. म्हणजे बेसिकली दोन नवरा बायको वर्किंग असेल तर एकाने ती जबाबदारी सांभाळली पाहिजे, तर आपण पूर्णपणे मुलाला वेळ देऊ, त्याच्या ज्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे त्याचं अभ्यासाचं ते काय चाललं आहे, आता बेसिकली खेळायला जायला वेळ नसतो, मित्र पण कमी झालेले असतात, ते सगळे ते एकमेकांशी शेअरिंग जे असतं ते आई वडिलांनी कोणीतरी एकाने त्या मुलाला रोल केलं पाहिजे. काय करावं आपण? आणि मोबाईल पासनं त्याला लांब ठेवलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तो फार मोठा विषय आहे पण हे आजची काळाची गरज आहे की फेसबुक व्हॉट्सअप याच्यापासनं थोडस, म्हणजे मी स्वतः मोबाईल वापरला नाही दोन वर्ष, म्हणजे व्हॉट्सअप मी लिटरली एकदा अर्धा तास महत्वाच्या ज्या गोष्टी त्या मी बघितल्या, कारण पूर्ण आपण बघितलं तर मुलं तेच फॉलो करतात, त्यामुळे ते बेसिकली आपण आपल्यात असेल तर ते मुलात येणार, म्हणून ते त्या सगळ्या गोष्टींकडनं सांभाळलं. मला असं वाटतं की संवाद जो आहे आई बाबांचा आणि मुलाचा हा त्या ॲडोलेसन्समध्येच नाही, त्याच्या आधीपासूनचा जर संवाद खूप चांगला असेल, ते बॉन्डिंग खूप चांगलं असेल, तर मला वाटतं त्या संवादामार्फतच त्या काळातल्या त्यांच्या ज्या काही इश्यूज असतात ते आपण चांगलं प्रकारे ॲड्रेस करू शकतो. आणि बऱ्याचदा असं होतं की त्यांना, बऱ्याचदा जसं आपण म्हणतो की मुलांचं ऐका, लिसन टू युअर चाइल्ड, लिसन टू युअर चाइल्ड, बऱ्याचदा त्यांना बोलायचंही नसतं. हे आपल्याला बिटवीन द लाईन्स खूप लक्ष ठेवावं लागतं मुलांकडे की आत्ता बोलायचं आहे का नाही बोलायचं. मग ते रिबेलियस होतात, मग तेव्हा ते आपल्याला कधी ते ॲग्रेसिव्ह होतात किंवा चिडचिड करतात, ते सगळं जास्त. कारण मला नेहमी असं वाटतं की नेमकं 10वी 12वी आत्ताच काय येतो, ते 10वी 12वी थोडं उशिरा आलं 18 वर्षानंतर तर फार चांगलं होईल असं मला नेहमी वाटतं. कारण खरोखर म्हणजे भारतासारख्या देशामध्ये हे इतकं कठीण आहे, कारण आपलं पॉप्युलेशन जर बघितलं, कॉम्पिटिशन जर बघितलं, तर त्या मुलांची जीव घेणी स्पर्धा चालू आहे, आणि प्लस बायोलॉजिकल चेंजेस होत आहेत, एन्व्हायरमेंट त्यांना जसं हे बाकीचे जे काही टेम्पटेशन्स आहेत त्याच्यापासून स्वतःला परावृत्त करणे, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणे, स्वतःचे होणारे बॉडीली चेंजेसला अकोमोडेट करणे किंवा अकस्टम होणे त्याच्याबरोबर, मुलींमध्ये सुद्धा आणि मुलांमध्ये सुद्धा आय एम ओके ऑर नॉट हे फिलिंग्स त्या काळातलं खूप जास्त असतं, आणि तेव्हाच नेमकं हे 12वी आणि 10वी येतं. तर त्यावेळेस मला असं वाटतं की सगळ्यात पहिले प्राईम फॅमिली जी तुमची आहे आई बाबा, ह्यांचा आणि मुलांचा संवाद जर चांगला असेल, आणि जसं मॅडम म्हणतात तसं क्वालिटी टाईम त्यांना जर तुम्ही देत असाल. बऱ्याचदा वर्किंग मदर्सला गिल्ट वाटतं की मी वेळ देऊ शकत नाही, त्यांना एवढा वेळ नकोच आहे तुमचा, त्यांना 24 तास तुम्ही उलट समोर नको आहात, आणि मग त्याचा उद्या कसा होईल, नेहमी उद्या कसा होईल म्हणून आम्ही त्याला बोलतो अहो, पण तो आज जगतोय ना, त्याचा आज पण तेवढाच महत्त्वाचा आहे. हे जर प्रत्येक पेरेंटने आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी जर समजून घेतलं ना, तर मला वाटतं हे खूप सुखकर होतं, आणि ते हळू म्हणजे एकदम स्विफ्टली त्याच्यातनं बाहेर येतात. मॅडम थोडं ॲड करतो मी याच्यात, पॅरेंट्सचा मुद्दा झाला, टीचर्सचा रोलही तेवढाच इम्पॉर्टंट आहे, इक्वली इम्पॉर्टंट. आज सकाळी एक फोन आला, मागच्या जुन्या एक विद्यार्थी, त्याचा काल की आज कुठला एक BSC रिझल्ट लागला, फेल झालाय, वाडी पूर्ण वर्ष गेलंय, त्याचा फोन आला, कदाचित घरी फोन करायचे त्याने मला फोन केला असेल, तुझ्या म्हणतो की सर फेल झालं फर्स्ट इयरला, त्याला म्हटलं ठीक आहे डोंट वरी, बघा मार्ग काढू, आता वेळ आहे आपल्याकडे, वर्ष मिळतं तुला तुझी पर्सेंट डेव्हलप करायला, अभ्यास तर नसणार आहे. आता त्याला माझ्या टीचर्सच्या सगळ्यांच्या मॉरल सपोर्टची फार गरज आहे. तो विद्यार्थी मागची एक एक्झामला एनडीची एक्झाम पास झाला होता, तोच विद्यार्थी आता फर्स्ट इयरला फेल होतोय, ठीक आहे आता फेल झालाय, पण भविष्यात अजून चांगलं पण करू शकतो. आता जर आपण सगळे त्याच्या मागे नाही उभं राहिलो तर मग म्हणजे ऍक्च्युअली फेल होणाऱ्या मुलांना सुद्धा एक अप्रुव्हल लागत असत, आणि समवेअर वी फेल ऍज अ सोसायटी, ऍज पॅरेंट्स, ऍज टीचर्स, वी फेल टू गिव्ह देम दॅट अप्रुव्हल. हे जर का अप्रुव्हल त्यांना समजावून सांगितलं, त्यांना नीट लाईनवर आणलं, किंवा जे काय त्यांचे ड्रॉबॅक्स आहेत, लॅक्यून आहेत, हे जर का आपण त्यांना कोप अप करायला शिकवले, तर मला वाटतं ते परत उभे राहू शकतील. नाही पण मी याला एक ॲड ऑन करेल की आता माझ्याकडे साधारण 15 दिवस झाले एका मुलाचा फोन येतो, दर ऑल्टरनेट डे तो मला फोन व्हॉट्सअप मेसेज. आणि आता ही पण एक पद्धत झाली की तुमचा डॉक्टर असू दे, काउन्सिलर असू दे, टीचर, व्हॉट्सअप मेसेज करतात आणि वी हॅव टू आन्सर, कारण ते 2-4 मेसेज झाल्यावर आपल्याला वाटतं की मुलाची अँझायटी वाढती आहे. मॅडम तुम्ही आहात का, मला तुमच्याकडे यायचं आहे, मला तुमची अपॉइंटमेंट हवी आहे, मग मी त्यांना सांगते की ह्या दिवशी आहे. त्याने शेवटी लिहिलं की आय एम इन डीप डिप्रेशन आणि मी आता सेकंड टाईम 12वी फेल झालेलो आहे,
आणि मला तुमच्याकडे यायचं आहे. तर मी त्याला म्हटलं की तू येऊ शकतो ह्या वेळेस. मग पुढे विचारलं तरी तुमची फीज किती आहे, तर मी त्याला म्हटलं तू ये तर खरी, कारण मला असं वाटतं की माझं जे काही प्रोफेशन आहे ते माझं तसंही ब्रेड बटर नाही आहे. सो मला सोसायटीमध्ये स्पेशली यंगस्टर बरोबर असं काही होत असेल तर मला तिथे असं वाटतं की तिथे माझी गरज आहे. तर मी त्याला म्हणते तू ये तर खरी, तो मुलगा अद्याप आलेला नाही आहे. पण मी नेहमी सांगते की जर आपण काउन्सिलरवर डिपेंड राहतो, डॉक्टर्सवर डिपेंड राहतो किंवा शिक्षकांवर, पण आपण सगळेच इनडायरेक्ट काउन्सिलर्स असतो. आम्ही डायरेक्ट काउन्सिलर आहोत, आमचा स्पेक्ट्रम इज व्हेरी वाईड, बट पेरेंट्स आर इनडायरेक्ट काउन्सिलर, युअर फॅमिली फिजिशियन काय डॉक्टर असतील ते इनडायरेक्ट काउन्सिलर, तुमचे वकील, तुमचे शिक्षक, हे सगळे इनडायरेक्ट काउन्सिलर्स, इवन तुमचे फ्रेंड्स, यांचा आज रोल होता की त्याला माझ्यापर्यंत आणणं. मी त्याला कुठून धरून आणू शकत नाही. मग हे लोकं काय करतात, मुलगा एवढा डिप्रेशनमध्ये जातोय तरी आजूबाजूच्या कुणालाच पत्ता लागत नाही, एवढे डोळे जाऊन पट्ट्या लावून आपण जगतो आहोत. म्हणजे शेजारच्या मुलाला काय चाललं तेही आपल्याला माहिती असतं, किती मार्क मिळाले हे बरोबर माहिती असतं, फेल झाला हे बरोबर माहिती असतं, पण त्याला त्रास होतो आहे आणि त्याला ॲड्रेस करायला हवं आणि त्याला काहीतरी मदत करायला हवी हे आपल्याला काय माहिती नसतं. सोशल लाईफ, हा, कारण सोशल स्किल्स आपले हे कमी झालेले आहेत आणि आपण मी आणि माईन त्याच्या पलीकडे बघायलाच तयार नाही. प्रथम तुला काय वाटतंय की या सगळ्या सपोर्ट सिस्टीम मध्ये तुझ्या वयातल्या मुलांना कुठला सपोर्ट जास्त इम्पॉर्टंट वाटतो? फॅमिली सपोर्ट तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पण मला असं वाटतं की जो फ्रेंडचा जो सपोर्ट असतो तो सर्वात महत्वाचा असतो. माझ्यासोबत झालं तसं, मी जेव्हा फर्स्ट अटेम्प्टला इंटरव्ह्यू इयरनं तो गेलो तर आम्ही वापस जात होतो तर माझ्यासोबत माझे दोन मित्र होते पण क्लिअर नाही झाले स्पेशल होते. तर मग म्हणजे असं झालं होतं की मी घरी फोन करून सांगितलं होतं की मी अजून म्हणजे नाही झाला, मी डायरेक्ट औरंगाबादला जाणार होतो आणि मग फोन करणार होतो की घरी. म्हणजे तो जेव्हा मित्र होता तो सोबतचा, तो म्हणे ऐक तू घरी फोन कर, सांग घरच्यांना सांग की. मग त्याचं ऐकून मी घरी फोन केला. मी वापस जेव्हा औरंगाबादला गेला तेव्हा पण सगळे जे फ्रेंड्स होते त्यांनी सपोर्ट केला. ते म्हणे काही होत नाही, जाऊ दे, पुढचे अटेम्प्ट आहे, अजून दोन अटेम्प्ट आहे, बारावीचा अभ्यास कर, टेक्निकल एंट्रीज मिळतील. मला असं वाटतं की फ्रेंड्सचा पण जो सपोर्ट असतो तो आमच्या वयाला मोस्ट इम्पॉर्टंट असतो. सर तुम्ही काय म्हणाल की आपल्याला या मुलांना सक्सेस आणि फेलियर याच्याकडे बघण्याची कशी दृष्टी द्यायला पाहिजे? बेसिकली कोणताही माणूस असेल ना तर टाइम टेबल हे पहिलं प्रिपेअर करायला पाहिजे. जर तुम्हाला रिलॅक्स काम करायचं आणि ते टाइम टेबल आई बाबा आणि टीचर यांच्यापर्यंत पोहोचतं झालं पाहिजे. दुसरी महत्त्वाची, कितीही पालक बिझी असेल, कुठं आउट ऑफ इंडिया असतील, पण एक दिवसामध्ये प्रत्येक दिवशी एक मिनिट दोन मिनिट आणि जर घरी असतील तर त्यांची नोटबुक ही फक्त चाळली नाही समजले तरी चालेल. मी इंजिनिअरिंग नाही झालं पण जस्ट तुम्ही चाळलं तरी त्याला सपोर्ट वाटतं की मी करतोय कोणीतरी पाहत आहे, हा एक. दुसरा आणि तिसरा ऑप्शन असं असतो की प्रत्येक एक महिन्यांनी दोन महिन्यांनी आपला मुलगा जिथं टीचरकडे जातात किंवा ज्या कॉलेजला जातात त्याला घेऊन अप्रोच झाला पाहिजे. आपले त्याचे काय होईल ते नाही पाहिजे, पण त्याला वाटलं पाहिजे नाही नाही माझ्याबरोबर कोण आहे. हा एकदम सिम्पल मोरल सपोर्ट जर मिळाला तर मुलांना कधीच फेलियर येत नाही असं मला वाटतं. सर तुम्ही काय म्हणाल की आपल्याकडे सोसायटीमध्ये माझ्या आता माझ्या या काउन्सिलिंगच्या करिअरमध्ये सुद्धा मला असं दिसतं की डिस्टिंक्ट टाईपची मुलं आहेत. एक ती आहेत की जी खूप फोकस्ड आहे, क्लिअर आहे की जशी प्रथम सरकी आहे लहानपणापासून ठरवलेलं आहे हे करायचं आहे, जिद्दीने करतायत आणि ते त्या दिशेला जात आहेत. रादर ऑन दी अदर हँड खूप सारी मुलं अशी आहेत की ज्यांना हे उमजतच नाही आहे की आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या कपॅसिटीज तेवढ्या डेव्हलप नाही आहेत, त्यांचे एन्व्हायरमेंट्स तेवढे सपोर्टिव्ह नाही आहेत. अशा मुलांनी आपल्या करिअरकडे कसं बघावं किंवा ही सुरुवात कुठून करावी? त्याच्यात मग जर मुलं लहान वयोगटचं लहान असेल तर थोडा पालकांचा सहभाग असावा, इंटरफरन्स नसावा, म्हणजे त्याच्यात त्यांचा व्यत्यय नको. आणि तो मुलगा समजा अभ्यासात, आता आपल्याकडे अभ्यास मोजायची एकच पद्धत आहे ती म्हणजे परीक्षा, आणि सर्वंकष मूल्यांकन होणं कधीच शक्य नसतं. इव्हन असं म्हणावं असं वाटतं की युनिफिकेशन थेअरी मांडायचा खूप जणांनी प्रयत्न केला, अजूनही ती येणार आलेली नाही आणि आता जवळजवळ सिद्ध झालंय की अशी कुठली थेअरी येणं शक्य नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारे आपण जर बघितलं एखाद्या मुलाला आपण 100% चांगलं करणं हे शक्यच नाही, काहीतरी मेरिट्स ती मेरिट्स निघणारच आहे. तर मला असं वाटतं मेरिट्सला हायलाईट करणं आणि डिमेरिट्सनी कसं नुकसान होत नाहीये हे त्याला प्रकर्षाने दाखवून देणं हे थोडं पालकांनी करायला हवं. आणि फ्रेंड सर्कल
हे मला असं वाटतं की असं असायला हवं की खेळायचे मित्र आणि अभ्यासाचे मित्र सारखेच असतात, त्यांनी जास्त फरक पडतो. खेळायचे मित्र वेगळे असतील, अभ्यासाचे मित्र आणि खेळायचे मित्र असावेच. हे खेळायचे म्हणजे पबजी वगैरे नाही, खेळायचे म्हणजे फिजिकल गेम खेळायचे की जे ग्राउंड ऍक्टिव्हिटीज आहेत. तर ते मित्र जर कॉमन असतील तर त्यांचं खेळून झाल्यानंतर कुठेतरी ते एका ठिकाणी जमून त्यांच्या गप्पा होणं, अनाहूतपणे त्याच्यात जे डिस्कशन होतं, आणि त्याच्यात एखादा जर कच्चा असेल, समजा अगदी आपण जुन्या भाषेत सांगायचं तर कच्चा लिंबू, तर तो सुद्धा त्यांनी घेरीत होतो, काहीतरी त्याला वेगळं मिळू शकतं. त्याच्यामुळे पालकांना म्हणजे एखादा मुलगा असा म्हणतात की माझ्या मुलाला हे जमत नाही, तर माझं असं मत असतं की जमत नाही हे म्हणू नका, त्याने प्रयत्न केला नाही म्हणून जमत नाही. आणि त्याला प्रत्येक विषयाचे थोडेसे टच पाहिजे. आता मला एक असं आठवलं की एक आम्ही काही दिवसांपूर्वी रेझिंग अ मॅथमॅटिशियन म्हणून एक ऍक्टिव्हिटी चालवतो, 7 दिवसांचा रेसिडेन्शियल प्रोग्राम असतो, फ्री ऑफ कॉस्ट, ऑल ओव्हर इंडियातली मुलं असतात, सिलेक्टिव्ह मुलं असतात. त्यात एक 10 वर्षांचा मुलगा आला आणि त्या मुलाकडे पाहिलं, आम्ही सगळे साधारणपणे 10वी 11वी 12वीची मुलं असतात, म्हटलं ह्या किल्ल्याला कसं काय घेतलं. आणि ज्या वेळेला त्याचं सगळं बघितलं तर तो BSC ला भारी होता. त्याच्या आई वडिलांना विचारलं हा करतो कसा, तर ते म्हणाले की आम्ही फक्त त्याला बघितलं, त्याला वाचायची आवड आहे, आम्ही त्याला वाचायला पुस्तकं आणून दिली. त्यांना विचारलं किंडल वगैरे दिली का, ते म्हणे सुरुवातीला त्याला आम्ही हार्ड कॉपीज दिली. त्याला मोबाईल हाताळायला नंतर जेव्हा त्याला कळलं यातलं चांगलं काय घ्यायचं आणि वाईट काय घ्यायचं, तेव्हा हातात मोबाईल आला, तोपर्यंत नाही. म्हणजे पालक करिअरसाठी खूप सिरियस दिसतात, मुलाला वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये बिझी करायला, पण ते हे बघत नाही की तो मुलगा मोबाईलमध्ये किती अडकलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचं अधपतन किती होतं आहे. हे जेव्हा काहीतरी मोठा फेल्युअर दिसतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, मग मोबाईल बंद किंवा TV बंद. ह्या गोष्टी करताना थोडस मला असं वाटतं पालकांचं मित्रांचं रोल जास्त महत्त्वाचा. निश्चितपणे हा विषय खूप मोठा आहे, एका कट्ट्यात संपण्यासारखा खर तर करिअर हा विषय नाहीये. अजूनही जिथे आपल्याला करिअरचा नेमकं गमकच समजलेलं नाहीये तर तिथं तो अर्ध्या तासात आटोपणं तसा त्याला न्याय देण्यासारखं नाहीये. पण याच्यावर आपण परत चर्चा करूयात. अर्थात एवढंच या चर्चेतनं निष्पन्न होत आहे की करिअर म्हणजे काय, तर एक चांगल्या प्रकारचं आयुष्य ते जगताना तुम्हाला चांगल्या मार्गाने योग्य ते अर्थार्जन करता येणं आणि त्याच्याबरोबर एक समाधान, एक आनंद आपण करत असलेल्या कामामध्ये मिळणं यालाच आपण करिअर म्हणतो. हे करिअर करायचे अनेक मार्ग आहेत आणि आपल्याला पटो न पटो पण सध्या आपल्याकडे पुढील शिक्षणाला मार्क्स बेस्ड सिस्टीम ही एक सिस्टीम म्हणून आहे आणि ती सिस्टीम सगळ्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी योग्य ते एन्व्हायरमेंट, योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ती दिशा या मुलांना मिळवून देणं हे काम पालकांचं आणि शिक्षकांचं, समाजाचं असं आहे. त्याचबरोबर मुलांनाही हे थोडं समजलं पाहिजे की आपण ज्या जगाकडे बघतोय त्या जगामध्ये प्रचंड मोठी अशी कॉम्पिटिशन आहे. तुम्ही प्रूव्ह केलात तर तुम्ही टिकणार आहात, तुम्ही तुमचं सिद्ध केलं क्षमता तुमची, तुमची ॲबिलिटी, तर तुम्ही टिकणार आहात. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी सिरियसली एफर्ट्स घेणं हे सुद्धा तितकंच खरंय. आत्ता एफर्ट्स घेतले तर त्याची फळं आयुष्यभर भोगू शकणार आहेत, त्याची फळं चांगलीच मिळणार आहेत. आणि करिअर म्हणजे फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा MBA असं नसून करिअर हे तुमच्या आवडणाऱ्या विषयात उत्तम शिक्षण घेऊन, चांगलं शिक्षण घेऊन त्याच्यात करणाऱ्या चांगल्या कामाला आपण म्हणूयात. आणि जी मुलं आज 10वीला उत्तम मार्कांनी पास झाली आहेत त्यांना तर आम्ही शुभेच्छा देतोच आहे, त्यांचा अभिनंदनही आम्ही करतोय. पण जी मुलं अशी आहेत की कदाचित त्यांच्या एक्सपेक्टेशन्सप्रमाणे त्यांना मार्क मिळाले नसतील किंवा कदाचित त्या कट ऑफपर्यंत ते पोचले नसतील, तर अशा सगळ्या मुलांना सुद्धा आम्ही एक खूप मोठी आशा देऊ पाहतोय की दिस इज नॉट दी एंड ऑफ द वर्ल्ड. ही पहिली पायरी आहे, इथून पुढे खरं तर आयुष्य सुरू होतंय. ते सुंदर आहे, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पॉझिटिव्ह असला पाहिजे. परत प्रयत्न केले तर प्रयत्नार्थी परमेश्वर सुद्धा मिळतो असं म्हणतात, तर 10वीची परीक्षा तर खूप किरकोळ गोष्ट आहे आणि तिथून पुढे खरं आपलं दार उघडणार आहे. तर न हारता न हातबल होता एक नवीन उमेद घेऊन उभे राहा आणि सगळेजण तुमच्या पाठीशी तरच उभे राहतील जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये उभे राहा. तर अशा सगळ्या मुलांचं आम्ही अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि आपण सगळेजण या कट्ट्यामध्ये सामील झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. प्रथम तुझ्या वाटचालीला तुला सुद्धा खूप शुभेच्छा. थँक्यू.